मध्ये आपलं स्वागत पवारच्या ठळक घडामोडी. सरकारकडून लागू करण्यात आलेला डीबीटी रद्द करण्याविरोधात औरंगाबाद येथे भव्य महाधडक मोर्चा काढण्यात आला. या भव्य मोर्चात औरंगाबाद स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन धारक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. सरकारकडून लागू करण्यात आलेल्या डीबीटीला विरोध करत तो रद्द करावा या मागणीसाठी औरंगाबाद राज्य संघटना व औरंगाबाद महाकमिटीच्या वतीने महाधडक मोर्चा औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या महामोर्चात सर्व स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल परवानाधारक सामील झाले. गेली 63 वर्ष आम्ही ही वितरण संस्था सांभाळतोय, मात्र आता या डीबीटी योजनेअंतर्गत आमच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, असे मोर्चात सहभागी झालेले स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल परवानाधारक सभासदांचे म्हणणे आहे. यावेळी या कार्यक्रमात ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रल्हादजी मोदी, अखिल महाराष्ट्र सरकारचे अध्यक्ष, तसेच या कार्यक्रमात सर्व पक्षीय नेते यांनी आपली उपस्थिती दर्शवली. आमचं असं म्हणणं आहे की हा डीबीटीचं जे आहे डायरेक्ट ट्रान्सफर जी यांनी योजना आणलेली आहे, या योजनेमध्ये जो आम्ही 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ देतो, याचा भाव यांनी आता 26 रुपये 66 पैसे तांदूळाचा केलेला आहे. त्यामुळे आमची विक्री होणार नाही, ग्राहक हा कोणी घेणार नाही, आणि म्हणून आमच्या कुटुंबाची उपासवारची वेळ येणार नाही, त्यासाठी ह्या डेबिट रद्द करावा. शिवसेनेत फक्त एकच आदेश चालतो, भाजपने जर एकतर्फी निर्णय घेत असेल तर तुमचे नाटक बंद करा व सरकारचा पाठिंबा काढा, असे सल्लारूपी आव्हान काँग्रेसचे आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथे आयोजित डीबीटी विरोधी मोर्चानंतर घेण्यात आलेल्या समारोपाच्या कार्यक्रमात केले. सरकारच्या काळात चालू असलेल्या गोष्टींना एक ते मोदी किंवा फडणवीस जबाबदार नाही. तुम्ही सरकारचा पाठिंबा काढा, 5 मिनिटाच्या आत सरकार खाली पडेल व जे चालू असलेले नाटक आहे ते बंद करा. मी रोखठोक बोलणारा व्यक्ती आहे. सरकारमुळे टप्प्याटप्प्याने कसे खच्चीकरण होत आहे याचा पाडाही त्यांनी या कार्यक्रमात वाचून दाखवला. एकंदरच अब्दुल सत्तार यांनी आपल्या शैलीत शिवसेना भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सेनेचा समाचार घेत एकतर्फी निर्णय घेणाऱ्या सरकारचा पाठिंबा काढा, असे आवाहन त्यांनी केले. या सर्व संकटामध्ये एक ते मोदी साहेब जबाबदार नाही, एक ते देवेंद्र नाही, फडणवीस नाही, तुम्ही त्याच्यामधले जबाबदार. इथे येऊन फायदा नाही, 3 मिनिटाचं काम आहे. तुम्ही पाठिंबा काढा, 5 मिनिटात सरकार खाली पडतो, हे नाटक बंद करा. मी स्पष्ट बोलणार आहे, मी कधी शिवसेनेत असतो आणि त्याची अंमलबजावणी करत नसेल तर मग कायदा कसा होईल? कायद्याला तुम्ही एकीकडे सपोर्ट करतात, दुसरीकडे नाटक करतात, हे बंद करावं लागेल. सरकारला डीबीटी, नोटबंदी व जीएसटी संदर्भात चांगलेच फायद्यावर घेतल्याने प्रल्हादजी मोदी यांनी आपल्या भाषणात त्याचे प्रत्युत्तर देत आमच्या बंधुभावात भांडणं लावू नका असा टोला दिला. अब्दुल सत्तारांना हा टोला सहन न झाल्याने अब्दुल सत्तार यांनी चालू कार्यक्रमातून काढता पाय घेतला. या भव्य मोर्चाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हादजी मोदी उपस्थित होते. अब्दुल सत्तार यांनी सरकारला डीबीटी, नोटबंदी व जीएसटी संदर्भात आपल्या शैलीतून आगपाखड केली. प्रल्हादजींनी आपल्या भाषणात डीबीटी हे त्यांच्याच सरकारमध्ये मंजूर झाल्याचे, तसेच जीएसटी व नोटबंदीमुळे छोटे व्यापारी खुश असल्याचे सांगितले. आमच्या बंधुभावात भांडण लावू नका असा टोला सत्तारांना लगावत देव यांना सद्बुद्धी देव अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. ही प्रार्थना सहन झाल्याने अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमाच्या दरम्यान काढता पाय घेतला. दरम्यान या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाची भूमिका आयोजक बी एन पाटील यांनी आधार न्यूज चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट केली. सद्बुद्धी मिले और स्टेज का उपयोग करें. पड़ेगा, लेकिन रात की खिचड़ी पकाने का काम मत कीजिए. अरे ये नोटबंदी का सवाल है या जीएसटी का सवाल है? अरे जीएसटी जो चिट्ठियों पर व्यापार करते थे उन लोगों को नुकसान है, जो अनुशासन के अनुसार काम करते हैं उसको क्या तकलीफ है? और उत्तर प्रदेश में जनता ने नोटबंदी स्वीकारी, आपका सुपड़ा साफ कर दिया. 6 डिसेंबर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवशी चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजेरी लावतात. भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली. अशा या थोर महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रथम स्थानी येते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदरिद्रांच्या, श्रमिकांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. अशा देशवासियांसाठी आदर्श व मार्गदर्शक तसेच दिशादर्शक ठरण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली महानिर्वाण झाले. या दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दादर येथील चैत्यभूमीवर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय चैत्यभूमी येथे येतो. अशा या महामानवाला आधार दिवसा त्रिवार प्रणाम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येऊन पोहोचले. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी महापालिकेने तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी अनेक सुविधा पुरवणार आहे. यामुळे गर्दीचा भाग होण्याऐवजी अनेक अनुयायी 6 डिसेंबर पूर्वी मुंबईत येण्याला प्राधान्य देतात. अशा अनुयायींना राहण्याची व जेवणाची सुविधा पुरवण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त जन्मलेली लाखो अनुयायींची गर्दी लक्षात घेऊन विविध राजकीय पक्षांतर्फे राजकीय सभांचे आयोजन केले जाते. यासाठी व्यासपीठ उभारणे व इतर अनुरूप बाबी करणे या प्रक्रियेला वेग आला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या अनुयायींना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीतर्फे लक्ष ठेवण्यात येत आहे. पुणे येथील जागर परिसरात मराठा आंदोलकांदरम्यान हिंसाचार जाळपोळ करणाऱ्याची पोलिसांकडून पुन्हा धरपकड करण्यात येत असून आतापर्यंत या प्रकरणी 41 जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकात 30 जुलै रोजी करण्यात आलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. हा भाग पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने यावेळी पोलिसांनी 30 आंदोलकांना अटक केली होती. आता हा भाग नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे वर्ग करण्यात आला. यामुळे पोलीस आयुक्त आर के पद्यनाभन यांनी या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले. या तपासासाठी SIT पथक स्थापन करण्यात आले असून CCTV, सोशल मीडिया, व्हिडिओ फोटोंच्या आधारे यावेळी आंदोलनात हिंसक कारवाया करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले. आतापर्यंत या कारवाईत 11 आंदोलकांना अटक करण्यात आली असून अगोदरचे 30 व आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलक अटकेत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे धडाडले. त्यापैकी आम्ही त्या केसमध्ये विशेष SIT असं स्थापन करून त्या केसची आता सखोल चौकशी चालू आहे. त्यामध्ये आतापर्यंत 40 सुमारास अटक झालेल्या आहे आणि अटक करताना आमचं दोनच प्राधान्य आहे की माणूसच्या प्रसन्न स्थिती पाहिजे आणि माणूस तिथे असताना ते व्हायलन्समध्ये भाग असला पाहिजे. व्हायलन्समध्ये तर नुसतं उपस्थित राहून तसं आम्ही करत नाही आहे आणि तिसरं त्यासाठी एव्हिडन्स पाहिजे. अलीकडच्या काळात समाजकंटकाच्या कृत्यामुळे सवर्ण असवर्ण वर्गात दरी निर्माण झाली आहे. ही दरी कमी करण्याचे काम करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. काय आहे व्हिडिओ पाहूया. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत मराठा समाजातील तरुण एका तरुणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे नेत पुतळा कोणाचा असल्याचे विचारत आहे. यावर प्रतिउत्तर देताना हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असून हा पुतळा आम्ही बांधलाय. तसेच जगातील पहिला बाबासाहेबांचा पुतळा मराठा योद्धा माधवराव बांगल यांनी कोल्हापुरात स्थापन केल्याचे सांगत आहे. यावरून एकंदरच हा व्हिडिओ महापुरुषांच्या विचारांपेक्षा जात कधीच मोठी नसते असे सांगत एकात्मतेचा संदेश देणार असल्याचे दिसून येते. इथे का आणलंय मला? कोणाचा पुतळा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कोणी स्थापन केला पुतळा? आम्ही. आणि जगभरातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांपैकी पहिला पुतळा कोणी स्थापन केला? मराठा नेता भाई माधवराव बागळ यांनी कोल्हापुरामध्ये पहिला पुतळा स्थापन केला. हे तुम्हाला अधिकाने सांगितलंस. तू बाबासाहेबांच्या विरोधात होतास. अरे म्हणून तर सांगायला पाहिजे होतस तू आणि ठासून सांगायला पाहिजे होतस. आणि हो जात पण आडवी येतच होती. अरे महापुरुषांच्या विचारांपेक्षा जात कधी मोठी असते का? स्वतःला भीम अनुयायी म्हणवतोस आणि बाबासाहेबांचे विचार जे सगळ्या जातींना जोडणारे आहेत ते सांगायला घाबरतोस. आता आपण सांगू सर्वांना सिंहासारखी छाती चवळी करू करू दे सर्वांना. नांदेडतील व्यापारी आशिष पाटणी यांच्यावर झालेल्या बंदूक हल्ल्यात त्यांच्या पायावर 3 गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना नांदेड येथे घडली. नांदेड येथील बालाजी परिसरात दुचाकीवरून घराकडे परतणाऱ्या
व्यापारी आशिष पाटणी यांच्या पायावर पाठी मागून अज्ञात व्यक्तीकडून पिस्तुलातून 3 गोळ्या झाडल्या गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. संध्याकाळी 9 वाजेसुमारास ते ज्यावेळेस दुकानातून घरी जाण्याकरता निघाले होते त्यावेळेस बालाजी मंदिर इथे गेल्यावर अनोळखी 2 व्यक्तीने त्यांचा मोटरसायकलवर पाठलाग केला आणि पाठीमागून त्यांच्यावर फायर केला. त्यांच्या 2 मांडीला व 1 पोटरीवर गोळी लागलेली आहे. त्यांना यशोसाई हॉस्पिटल येथे सध्या ते ICU उपचार घेत आहेत. अनोळखी इसमांचा शोध चालू केलेला आहे. जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे व CCTV फुटेज व इत्यादीच्या मदतीने आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. महावीर इंटरनॅशनल मेडिकल सर्व्हिस सांताक्रूझतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाआरोग्य शिबिराचं आयोजन केले जाते. या शिबिरात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर मोफत उपचार केले जात असून 500 अधिक रुग्ण या सेवेचा लाभ घेतात. मुंबई डायरेक्टर डॉक्टर नेमीचंद छाछेड यांच्या प्रयत्नाने KB हाजी बच्चू आहे हॉस्पिटल येथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येते. यात रुग्णांच्या पूर्ण शरीराची तपासणी केली जाते. जीवन ज्योत कॅन्सर केअर रिलीफ ट्रस्ट के जरिये 35 साल से मैं ये कार्य कर रहा हूँ. आपको सबको इस कार्य में झुकने के लिए मैं आह्वान देता हूँ. थैंक यू. इस श्रीमन लाल स्कूल में महावीर इंटरनेशनल मुंबई की ओर से हर माह के पहले रविवार को मेगा मेडिकल कैंप शिविर संपन्न होता है. ब्लड प्रेशर, ब्लड ग्रुप, ECG, कैल्शियम, बोन डेंसिटी इत्यादि हर प्रकार की जांच का निःशुल्क होती है. हार्ट सर्जरी, मोतीबिंदू, ECG, हाडांचे विकार, TB, कॅन्सर अशा अनेक प्रकारच्या आजारांची तपासणी येथे मोफत केली जाते. तसेच अपंग व्यक्ती यांना सायकलिंग, कानाचे मशीन इत्यादी गोष्टी या ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना पुरवल्या जातात. मुंबई त्यांच्या माध्यमातून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी कॅम्प घेतलं जातं. या कॅम्पमधून अंधांना किंवा जे अपंग असतात त्यांच्यासाठी ट्रीटमेंट केली. नेहमीच पाहायला मिळतं पतीच्या त्रासाने कंटाळून पत्नीची आत्महत्या. मात्र पिंपरी चिंचवड येथे पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं समोर आलं असून या प्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली. पिंपरी चिंचवड येथील पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. जय तेलवाने असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून अटकेतील पत्नीचे नाव तृप्ती तेलवाने असे आहे. मागील महिन्यात 13 नोव्हेंबरला जयने आत्महत्या केली होती. जयच्या कुटुंबियांनी सुनेच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे केली असता यानंतर पोलिसांनी तपास करत तृप्तीला अटक केली आहे. जय तेलवाणी यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार तृप्तीला पैसे खर्च करण्याची सवय होती. यासाठी तिने जयला कर्जही काढायला भाग पाडले. पैशांची पूर्तता न केल्यास ती पतीला शिवीगाळ करून मारहाण करत असे. साधारण 1 वर्ष सुखाचा संसार केल्यानंतर मार्च 2018 पासून तृप्तीने पैशांसाठी जयचा असा छळ केल्याचा आरोप तिच्या सासूने केला असून जयने जगाचा निरोप घेतला आहे. तर आरोपी तृप्तीला पोलिसांनी अटक केली आहे. चिखली इथे घरकुल सोसायटीमध्ये झालेला हा प्रकार आहे जिथं हे 2017 साली या दोघांचं लग्न झालं. जय तोलवाणी आणि त्याची बायको यांचं फेसबुकच्या माध्यमातून यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला. काही काळ तिचं शिक्षण चालू असल्यामुळे ती सुरुवातीला तिच्या माहेरी राहिली आणि त्याच्यानंतर ती मार्च 2018 यांनी एकत्र संसार फॉर्मली सुरू केला. पण तिच्या काही अपेक्षा होत्या. नवीन लग्न झालेलं असल्यामुळे काही खर्च, काही नवीन घरात वस्तू घेणे यासाठी त्यांच्या सतत वाद होत असत. हा एका प्लंबरकडे मदतनीस म्हणून नोकरी करत होता. त्याचं उत्पन्नाचं साधन मर्यादित होतं आणि तिच्या अपेक्षा जास्त होत्या. त्यात नवरा बायको दोघांना देखील ड्रिंक्स करायची सवय होती. तिच्या नंतर ड्रिंक्स खूप वाढलं त्याच्यामुळे देखील त्यांच्यात वाद होऊ लागले. पैशाचा तर एक मुख्य मुद्दा होताच आणि या सगळ्याला कंटाळून मग एके दिवशी त्यांनी रात्री 30 तारखेला गळफास लावून आत्महत्या केली आहे. कसारा येथे धावत्या राज्यराणी एक्सप्रेसवर अज्ञाताने दगड विरकवल्याने इंजिनची काच फुटून तिचा तुकडा मोटरमॅनच्या डोळ्यात घुसल्याने मोटरमॅन गंभीर जखमी झालाय. राज्यराणी एक्सप्रेस नाशिककडे जात असताना अचानक अज्ञातांनी एक्सप्रेसवर दगड भिरकावला. दगड मोठा असल्याने इंजिनची काच फुटून तो मोटरमॅनच्या केबिन मध्ये पडला. यामध्ये काचेचा तुकडा मोटरमॅनच्या डोळ्यात गेल्याने ते जखमी झाले. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून एक्सप्रेस न थांबवता पुढे नेली व कसारा रेल्वे स्टेशनवर थांबवली.
तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले असून यानंतर एक्सप्रेस नाशिककडे रवाना करण्यात आली. एकंदरच या मार्गावर वारंवार होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज. जीवन भाऊलाल राजपूत असे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी. मेंदू हा बाकी अवयवावर कंट्रोल करतो. दहा पेशंट मागे जवळपास 5 ते 6 पेशंट त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन खूप खराब असते. आजपर्यंत जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये पैशाअभावी कोणी पेशंटची ट्रीटमेंट आम्ही दुरावलेली नाही आहे. मी स्वतः एक खेडेगावातून असून माझं जिल्हा परिषदमध्ये शिक्षण झालेलं आहे. शिकत असताना असलेली स्वप्न की गावात आरोग्याची जी हाल आहे डॉक्टर होणं हे स्वप्न असले असताना तिथून स्वप्न साकार करणं सोशल सर्व्हिस करताना त्याची मजाही मला मिळते आहे. आम्ही कोणत्याही पेशंटला पैसे भरा आणि नंतरच ऑपरेशन करा असा हा वाक्य आम्ही कधी आतापर्यंत वापरलेला नाही आहे. लवकर येत आहे आधार न्यूज. ब्रेक नंतर आधार न्यूज आपलं स्वागत. पाहूया पुढे ठळकडामध्ये. रत्नागिरी येथील मुंबई गोवा महामार्गावरील टँकर पलटी झाल्याची घटना घडली असून टँकर मध्ये असणारे केमिकल काजळी नदीतल्या पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित झालंय. सदर टँकर हा गोव्याच्या दिशेने निघाला असता त्याच वेळी अंजराणी येथून पुलाजवळच्या उड्डाणावर टँकर पलटी झाला असून टँकर मधील सगळे केमिकल हे लिकेज झाल्याने रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पसरले. वाहनांना काही धोका होऊ नये यासाठी पोलिसांकडून रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने ग्रीट पावडर टाकण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या पथकाला देखील पाचारण केले. फेसबुकवरील अनोख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं पिंपरी चिंचवड मधील व्यावसायिकाच्या जीवावर बेतलाय. फेसबुकवरील फीचरचा वापर करून खंडणीसाठी व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. रिअल इस्टेट एजंट असलेल्या हरिओम सिंग यांना नंदिनी मोहन नावाने बनावट फ्रेंड रिक्वेस्ट आली. हरिओम यांनी ही बोगस अकाउंटची रिक्वेस्ट स्वीकारली होती. महिला म्हणून आरोपींनी हरिओमशी चॅटिंग सुरू ठेवली. मात्र दुसरीकडे या तरुणाच्या डोक्यात खंडणीचा कट शिजत होता. फेसबुकवरील लोकेशन फीचर्सच्या आधारे या तरुणाने हरिओमचा माग काढला व 6 तरुणांनी पाषाणून तातवणे येते 4-4 आलेल्या हरिओमच्या गाडीत किले दाडू घुसले व बंदुकीचा धाक दाखवून गाडी पुढे घेण्याची धमकी त्यांनी दिली. मात्र संधी साधून हरिओम यांनी गाडीतून पळ काढला. तेवढ्यात त्याच दिशेने एका आरोपीने गोळी झाली. ती गोळी हरिओम यांच्या पायाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 21 तासात या प्रकरणाचा छडा लावत 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे. 1 डिसेंबर रोजी मुंबई पुणे हायवेवर सर्व्हिस रोडवर हरिओम सिंग हा इसम त्याच्या गाडीतून सिगरेट घेण्यासाठी खाली उतरला होता. त्यानंतर गाडीत बसल्यानंतर त्याच्या गाडीत 3 अनोळखी इसम बसले आणि त्यांनी त्यांच्यातल्या पॅसेंजर सीटवर समोर बसलेल्या माणसाने त्याला पिस्टल दाखवली आणि गाडी पुढे घे असं सांगून घाबरवलं. पॅनिक झालेला जो फिर्यादी आहे तो लगेच गाडीच्या बाहेर पळू लागला. त्यावेळी त्याच्यावर त्यांनी मागून फायर केलं. ती गोळी त्याच्या उजव्या मांडीतून आरपार निघून गेली. या तपासामध्ये पोलिसांनी लगेच ॲक्शन घेतली. 5 मिनिटातच आम्ही त्या स्पॉटवर पोहोचलो. 4 आरोपी आम्ही काल अटक केलेले आहेत आणि आणखी 2 आरोपी फरार आहेत. दरवर्षीप्रमाणे
यंदाही संस्कृती व कलेचा वारसा जपणारा 16वा अखिल भारतीय अग्रिमहोत्सव यंदा 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीकरांचा मानबिंदू असणारा 16वा अखिल भारतीय नागरी महोत्सव यंदा 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2018 या कालावधीत संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी खासदार श्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर सौ विनीता राणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात परिसंवाद, भजन संध्या, चर्चासत्र, विचारमंथन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून समाजातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सर्व आगरी कोळी बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आदर दृश्य माध्यमातून सांगण्यात आले. महोत्सव 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये होत आहे. पर्टिक्युलर फक्त आगरी समाजापुरता मर्यादित राहून लोक त्याची सर्व समाज वाढ बघतात. याच्यामध्ये समाजा व्यतिरिक्त इतर जाती सुद्धा वाढ बघत आहे. म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्रातील देशातील हिंदू किंवा मराठी येतोच, पण शीख समाज किंवा मुस्लिम समाज, जैन समाज हे सुद्धा वाढ बघत आहे. आणि खऱ्या अर्थानं आपला हा आगरी महोत्सव हा एक वेगळ्या बनण्यावरती चाललेला आहे की जेणेकरून सर्वांना समाविष्ट करणारा आगरी महोत्सव की ज्यामुळे त्याची व्याप्ती खूप वाढलेली आहे. नातेवाईकाची अंत्यविधी करून परतणाऱ्या गाडीचा बेळगाव इथे भीषण अपघात झाला असून या अपघातात 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी आहेत. गोकाक फॉल्स जवळच्या गावात नातेवाईकांचे अंत्यविधी आटोपून सौदत्ती तालुक्यातील लोक त्यांच्या घरी परतत असताना कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या 10 जणांना गोकाक येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले असून मृत पावलेल्या महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी गोकाक रुग्णालयात पाठवण्यात आले. सर्व मृत महिला व जखमी सौदत्ती तालुक्यातील माडमगेरी येथील रहिवासी आहेत. पुणे येथील खालुब्री गावच्या ऑटोकॉम कॉर्पोरेशन पानसे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोदामातून 24 लाख रुपयांचे मोटर सायकलीचे महागडे पार्ट चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून ही कारवाई तब्बल 5 महिन्यांनी करण्यात आली आहे. ऑटोकॉम पानसे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नित्यानंद पानसे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की आरोपी मिलिंद संपतराव व राजेंद्र डवले या दोघांनी ऑटोकॉम कॉर्पोरेशन पानसे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शटर मधून प्रवेश केला असून त्यावेळी त्यांनी 24 लाखांचे मोटार सायकलीचे महागडे पार्ट चोरून नेले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शोध घेतला असता चोरांना पकडण्यात चाकण पोलिसांना तब्बल 5 महिन्यांनी यश मिळालं आहे. जेमिक मूवी प्रथम डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल घेऊन येत असून हा इव्हेंट 11 व 12 जानेवारी 2019 साकार होणार आहे. जेएमएफ मूवीची इम्पाव मराठी चित्रपट महामंडळामध्ये नोंदणी झाली असून हा इव्हेंट इंटरनॅशनल स्तरावर आयोजित करण्यात आला आहे. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल जेएमएफ मूवीज घेऊन येत आहे. आपल्या देशातील लोकांना विदेशातील लोकांचे व त्यांना आपले चित्रपट पाहायला मिळावे. ओके, जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे एक स्टोरी आहे तर तुम्ही आणि तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायची आहे तर तुम्ही 20 डिसेंबर 2018 तुमचे फिल्म सबमिट करू शकता. रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे www.jmfmovies.com. JMF मूवीज हे आपणच ओपन केलेलं प्रोडक्शन हाऊस आहे जे इम्फा आणि मराठी चित्रपट महामंडळ मध्ये अफिलिएटेड आहे. हा JMF मूवीजचा उद्देश असून हा फक्त एक मूवी फेस्टिवल नसून ही एक स्पर्धा आहे. या स्पर्धेत तुम्ही आपले फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी व फोटोग्राफी प्रदर्शित करू शकता. येथे कोणत्याही भाषेचे, विषयाचे बंधन नसून जे फिल्म्स आहेत त्यांचा आपल्या लाईफमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट होतो. डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल 2019 की आखरी डेट ऑफ सबमिशन ऑफ द मूवी इज 20th December 2018 और फिल्म फेस्टिवल है वो 11th and 12th January 2019 को है. तो मैं एक्सपेक्ट करती हूँ कि आप सब उसमें पूरा पार्टिसिपेशन करेंगे एंड एक्सपेक्ट टू सी यू सून. थैंक यू. यस परदे जी, विजेती रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. आपला चित्रपट व एंट्री कन्फर्म करण्यासाठी अंतिम तारीख 20 डिसेंबर 2018 आहे. डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल 2019 की फिल्म सबमिशन डेट है 20th डिसेंबर 2018. रजिस्टर करने के लिए
विजिट www.jmfmovies.com और सबमिशन करने के लिए info@jmfmovies.com और हमारे इवेंट की डेट है 11-12 जनवरी 2019। प्लीज पार्टिसिपेट इन आवर इवेंट डोमिनी इंटरनेशनल मूवी फेस्टिवल। और हम आप सबको इनविटेशन देते हैं और हम आप सबका पार्टिसिपेशन चाहते हैं। थैंक यू। घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज। अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या।